मी तुझेच गीत गात आहे मालिकेच्या आजच्या महाएपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की मोनिकाने रस्त्यावरती गाडी थांबवलेली असते आणि मोनिकाला स्वराजचा खूप राग आलेला असतो स्वराज वाचल्यामुळे जोराने मोनिका गाडीच्या हॉर्नवरती हात मारून हॉर्न वाजवत असते तेवढ्या जात असलेला एक व्यक्ती मोनिकाला म्हणतो की हे सर्व काय चाललं तर मोनिका रागाने त्याला जाव्यास सांगते आणि मोनिका रागाने तिच्या कारमधून निघून जाते इकडे मल्हार हा हॉस्पिटलमध्ये स्वराज समोर बसलेला असतो आणि स्वराज शुद्धीवर येण्यासाठी मल्हार हा श्लोक वाचत असतो तेव्हा स्वराजच्या हाताची हालचाल होते आणि पायाचीही हालचाल होते आणि ती हालचाल मल्हार डोळ्यांनी बघतो त्यानंतर स्वराज हा डोळे उघडतो तर मल्हार म्हणतो की हे बघ मी आहे मल्हार गुरुजी बघ माझ्याकडे त्यानंतर स्वराज हा मल्हारकडे बघत विचार करतो की मल्हार गुरुजी तुम्हीच माझे बाबा आहात असे मला निरंजन मामांनी सांगितलंय तर आता स्वराज हे सर्व मल्हारला सांगण्यासाठी लागतो पण स्वराजच्या कंठातून आवाज येत नसतो आणि स्वराजला बोलता येत नसते तेव्हा स्वराजचा आवाज मात्र गेलेला असतो ते कळल्यानंतर स्वराज हा हाताच्या खुनेने त्याच्या घशामध्ये त्रास होत असल्याचे मल्हारला सांगतो तेव्हा पटकन मल्हार नर्सला बोलावतो तर नर्स म्हणते की मी आत्ता डॉक्टरांना बोलावते तर क्षमा विजयी सर्वजण तिथे आलेले असतात आणि खूप घाबरलेले असतात तेव्हा स्वराज विचार करतो की मला बोलता कामून नाही येत आणि माझा आवाज का नाही निघत कारण स्वराज हा मल्हारला बाबा म्हणून हाक मारण्याचा प्रयत्न करू लागतो त्यानंतर डॉक्टर हे सर्वांना बाहेर काढतात आणि म डॉक्टर हे स्वराजकडे बघतात तर स्वराज बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण स्वराजला बोलता येत नसते बाहेरून मल्हार स्वराजकडे काचीतून बघत असतो तेव्हा विजय मल्हारकडे येत म्हणतो की स्वराज तुझ्यासारखा सर्व संकटातून बाहेर येईल आणि सर्वांना पुरून उरेल त्यानंतर डॉक्टर बाहेर येतात तर मल्हार म्हणतो काय झालं डॉक्टर डॉक्टर मल्हारला त्यांच्या केबिनमध्ये बोलावतात आणि मल्हार केबिनमध्ये जातो तर त्याच वेळेस मोनिका तिथे मोठी डॉल घेऊन आलेली असते मल्हार हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाताच मोनिका दरवाजाकडे येऊन दरवाजाला कान देऊन त्यांचे बोलणे ऐकू लागते तर डॉक्टर मल्हारला म्हणतात की मिस्टर कामत मध्ये स्वराजच्या होकल कॉल्स डॅमेज झाल्याची शक्यता असल्याचे डॉक्टर आता मल्हारला सांगतात ते ऐकून मल्हारला मोठा धक्का बसतो तर मोनिका सुद्धा अवाक झालेली असते तर मोनिकाला ते ऐकून खूप आनंद होतो इकडे मल्हार म्हणतो म्हणजे स्वराजला आता बोलता यायचं नाही का तर डॉक्टर म्हणतात की मी तसं काही आत्ताच सांगू शकत नाही डॉक्टर म्हणतात की ॲक्सिडेंटमध्ये गेलेला असा आवाज परत येऊ शकतो आणि अचानक कधीही येऊ शकतो एक छोट्या कारणाने सुद्धा तो येऊ शकतो तेव्हा मल्हार डॉक्टरांना हात जोडत म्हणतो की डॉक्टर तुम्ही काहीही करा आणि कुठल्याही स्पेशालिस्टनं आणा पण स्वराजचा आवाज पुन्हा आणा मल्हार म्हणतो की स्वरासाठी त्याचा आवाज खूप महत्त्वाचा आहे संगीतशिवाय मल स्वराज जगू शकत नाही डॉक्टर म्हणतात की मी स्वराजला स्पेशलिस्टकडे पाठवणाराच आहे पण अशा केसमध्ये वेळ हा खूप महत्त्वाचा असतो आणि अजून स्वराजच्या सर्व जखमा ताज्या आहेत डॉक्टर म्हणतात की आणखी एक गोष्ट स्वराजला त्याचा आवाज गेला हे अजिबात कळता कामा नाही तर मोनिका तेसुद्धा बोलणे ऐकते तर डॉक्टर म्हणतात की काही मदत लागली तर मी आहेच त्यानंतर डॉक्टर निघून जातात तर, जाता। तर मोनिका पटकन ही बाजूला येते त्यानंतर मोनिका विचार करते की मला वाटलं होतं की मी हारली पण नाही स्वराजचा ॲक्सिडेंट तर मी केला स्वराज त्यातून वाचला पण स्वराजने त्याचा आवाज गमावला मोनिका म्हणते की पिऊच्या मार्गातला मोठा काटा दूर झाला आणि आता सांग स्वराजला तानसेन तरी बनण्याचा प्रयत्न कर आणि माझी पिऊ की ती छान गाते हे ऐकण्याचा प्रयत्न कर इकडे मल्हार हा क्षमा आणि आईजीला येऊन सांगतो की स्वराजचा आवाज गेला आणि हे त्याला कळता काम नाही ते ऐकून क्षमा विजयला मोठा धक्का बसतो तर क्षमा म्हणते की पण भाऊजी त्याचं गाणं तर विजय म्हणतो की मल्हार अरे पण तो लहान आहे त्याचा आवाज परत येऊ शकतो ना बोल मल्हार विजय म्हणतो काहीतरी उत्तर असेल ना तेव्हा मल्हार हा स्वराजकडे बघत म्हणतो की उत्तर तर मी शोधणार आहेच दादा एवढ्या सहज असं जे मी हार मानणार नाही मल्हार म्हणतो काही जरी झालं तरी स्वराजला गावे लागेलच त्यानंतर सर्वजण स्वराजला हे घरी आणतात त्यानंतर क्षमा ही स्वराजची दृष्ट काढते आणि मल्हार प्रेमाने स्वराजच्या हात हातात घेऊन घरामध्ये आणतो किंवा प्रेमाने आजी स्वराजला म्हणते की स्वराज आता आपल्या माणसात आलाय त्यानंतर सर्वजण स्वराजला वेलकम करून गिफ्ट देतात तर एका लेडीजने स्वराजला संगीत ऐकण्यासाठी हेडसेट दिलेले असते ते बघून स्वराज खूप खुश होतो आजी म्हणते की देवाचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे तेवढ्यात मोनिका तिथे म्हणते की अगदी बरोबर पण पुन्हा पूजा घालायची असे म्हणू नका आई ते ऐकून मल्हार म्हणतो की मोनिका शांत बस आपण एक पूजा करायला गेलो आणि हे सर्व घडलं असे मोनिका सांगते मल्हार म्हणतो की तू काय करतेस इथे मोनिका म्हणते मी स्वराजला भेटायला आली मोनिका म्हणते पण आपला हिरो काही बोलत नाही तेव्हा मोनिका म्हणते की काही झालंय का मी जनरली बोलले तेव्हा क्षमा मोनिकाला म्हणते गप्प बस क्षमा म्हणते की स्वराजच्या घाशाला इन्फेक्शन झालंय तेव्हा डॉक्टरांनी त्याला बोलण्याची मनाई केली तो बरा होईल तू त्याचा एवढा विचार करू नकोस आणि काळजीही करू नकोस तेव्हा मोनिका त्यांच्याकडे बघत विचार करते की काय खोटारडी माणसे आहेत मल्हार मोनिकाला तेथून जाण्यासाठी सांगतो मोनिका म्हणते की असं कसं जाईल मी इथे म स्वराजला सर्वांनी गिफ्ट आणली तेव्हा मी सुद्धा स्वराजला गिफ्ट देणार आहे तर मल्हार म्हणतो कोणते गिफ्ट तेव्हा मोनिका म्हणते की मी तुम्हाला असं कसं सांगणार मी ते फक्त स्वराजला सांगणार आणि मोनिका स्वराजच्या कानात काहीतरी सांगते तेव्हा मल्हार मोनिकाला बाजूला ढकलतो आणि म्हणतो काय सांगितलं त्याच्या कानात मोनिका म्हणते हे त्याच्या आणि माझ्यामधलं सिक्रेट आहे तेव्हा मल्हार मोनिकाला धमकावत म्हणतो काय बोलली ते गुमान बोलाने सांग तर मोनिका म्हणते की मी असे सांगितले की पिऊची पुढल्या फेरीसाठी जोरदार तयारी चालली तू सुद्धा आता काहीतरी हालचाल कर मोनिका म्हणते की आता तुम्ही स्वतःच्या मुलीकडे सुद्धा लक्ष द्या तेव्हा मल्हार म्हणतो की कुणाकडे लक्ष द्यायचे हे मला तू शिकू नकोस अजून स्पर्धेला वेळ आहे आणि तोपर्यंत स्वराज ठणठणीत बरा होणार असल्याचे आता मल्हार हा मोनिकाला ठणकावून सांगतो तेव्हा मल्हार म्हणतो की मोनिका तू आता गेली तरी चालेल स्वराजला आराम करायचा आणि मल्हार मोनिकाकडे बघत स्वराजचा हात हातात घेत तेथून आतमध्ये जाऊ लागतो तर रागाने मोनिका त्यांच्याकडे बघतच असते आणि स्वराजचा हात मल्हार प्रेमाने धरून घेऊन जात असलेल्या मल्हारला बघून मोनिकाचा मोठा जळफळाट झालेला असतो इकडे स्वराज तिच्या बेडरूममध्ये असते तेव्हा निरंजन मामा तिथे येतात आणि स्वराजला म्हणतात की असे का बसून राहिली झोप आराम कर तेव्हा स्वराज एकटक डोळ्याने निरंजन मामाकडे बघतच असतो निरंजन मामा विचार करतात की हा असं काय बघू राहिला माझ्याकडे हॉस्पिटलमध्ये मी जे बोललो ते स्वराजने ऐकलं तर नसेल ना त्यानंतर निरंजन मामा त्यांच्याकडे असलेले ते स्वराजचे गाठोडे त्याच्या उशाभोवती ठेवतात आणि जाऊ लागतात तेव्हा स्वराज जात असलेल्या निरंजन मामांचा हात धरतो आणि त्यांना कॉटवर बसवतो त्यानंतर स्वराज निरंजन मामांना हाताच्या खुनेने सांगू लागतो की ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळेस तुम्ही मल्हार गुरुजी माझे बाबा असल्याचे म्हटले होते ना तर निरंजन मामाला काही कळत नसते निरंजन मामा म्हणतात की तू काय बोलतोय मला काही कळत नाही स्वराज हाताच्या खुनेने म्हणतो की मल्हार गुरुजी माझे बाबा होते तू अगोदरच तुला माहीत होते तर मला का नाही सांगितले तू तर निरंजन मामाला काही समजत नसते तर निरंजन मामा म्हणतात की स्वराज तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितला आणि घाशाला अजून एवढा त्रास द्यायचा नाही तर स्वराज हा त्याला सांगण्यासाठी निरंजन मामांना विनवणी करत असतो तर आता स्वराजच्या प्रश्नाचे उत्तर निरंजन मामा कसे देणार आणि स्वराजचा आवाज कसा येणार हे बघण्यासाठी आणि मी तुझेच गीत गात आहे मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा